एकता जाधव डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आता पुण्यातील एरंडवनेमधील राजा मंत्री उद्यानाच्या इथं आहे. आज नुकतंच राजा मंत्री उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर नगरसेवक दीपक पोटे यांच्या विकास निधीतून अयोध्येचे जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. त्याचं नुकतंच उद्घाटन आता चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. तर दीपक पोटे सर आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, काय सांगताल तुम्ही, अयोध्येचं मंदिरच का निवडलं? अगदी 4.5 वर्षापासून आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो. रस्ते, खड्डे, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन ह्या पलीकडेसुद्धा नगरसेवकाचं काम असतं. पुणे शहर हे स्मार्ट सिटी आहे. मग स्मार्ट पुण्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृती असू दे, हिंदूंचे सण असू दे, हे चांगल्या प्रकारे स्मार्ट पद्धतीने लोकांसमोर आले पाहिजे. आपल्या देशाचा इतिहास, आपल्या राज्याचा इतिहास हा सुद्धा लोकांसमोर स्मार्ट पद्धतीने गेला पाहिजे. या अनुषंगाने आत्ताच मागील 2019 नोव्हेंबर रोजी आपल्या सर्वांचं, हिंदूंचं प्रतीक प्रभू श्रीराम अयोध्या मंदिराचा खटला हा कोणताही वाद नव्हता. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या समंजसपणाने कोणताही वाद नव्हता. हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सुटला. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी ह्याचं भूमिपूजन नरेंद्रजी मोदी आणि योगी आदित्यनाथजी यांच्या शुभास्ते आले आणि आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. सर्व हिंदुस्थानातील सर्व नागरिकांची जी स्वप्नपूर्ती होती ते स्वप्नपूर्ती साकार झालं आहे हा एक आनंद त्यांच्या मनामध्ये होता. आणि ते चालू असताना लॉकडाऊन पडला, मग तो आनंद कुठे उत्साह साजरा केला पाहिजे. प्रत्येकजण अयोध्येला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे हे अयोध्या राम मंदिरामध्ये पुणे शहरातील अनेक कारसेवक, अनेक स्वयंसेवक, अनेक लोक कमी अधिक प्रमाणात त्यांचं योगदान हे मंदिर होण्यापाठीमागं होतं, त्यांचं बलिदान यापाठीमागं होतं. आणि त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये आणि कोथरूडमध्ये जास्तीत जास्त प्रमाण रामाची अयोध्येमध्ये योगदान देण्याचं होतं. ह्याचं कुठेतरी अस्मिता असू दे, संस्कृती आपली जपली पाहिजे आणि लोकांसमोर, नवीन युवकांसमोर आमचं अयोध्येचं राम मंदिर कसं होतं, ते कसं झालं आहे हे साकारण्याचा एक संधी मला होती आणि या संधीचा मी फायदा घेतला. अनेक अडथळे आले पण काम करणाऱ्याला किती अडथळे असू दे ते पार पडले जातात, इच्छाशक्ती असणं महत्त्वाचं आहे. सर, चंद्रकांत दादांनी जे मगाशी सांगितलं की महिलांच्या अस्मितेसाठी हे अस्मितेचं पण हे प्रतीक आहे, तर त्याबद्दल काय सांगतात? अनेक वर्षापासून असलेला प्रश्न आपलं राम मंदिर त्याचं साकारलं आहे, सगळे खुश आहे. परंतु काही काही छोट्या छोट्या अंतर्गत अनेक गोष्टी आहेत, त्याला लव जिहाद म्हणतात की हिंदू संस्कृतीच्या हिंदू मुलींना फसवून, त्यांना हे करून त्यांना फसवणं, त्यांच्याशी लग्न करण्यानंतर त्यांना त्रास देणं, ह्या अनेक गोष्टी घडतात. ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने होतात. प्रेमविवाह ह्याला विरोध नाही आहे, पण चुकीच्या पद्धतीने फसवून त्यांना त्रास देणं आणि आपल्या धर्मावरती कुठेतरी आघात करणं हा प्रकार चालू होता. ह्या प्रकारामध्ये आपल्या मुलीच आपल्या पाहिजे. मुलगी म्हणजे आपल्या आपलं स्वाभिमानाचं स्थान असतं, आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि तिला जपणं हे आपलं काम आहे आणि तिला कुठल्याही चुकीच्या पद्धतीने कोणी फसू नये. या अनुषंगाने चंद्रकांतांनी सांगितलं की आपण त्यांचे भाऊ म्हणून आपण सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे आणि हा चुकीचे प्रकार घडत असतील तर या प्रकाराला विरोध करून सक्षमपणे सामोरं जाणं हा त्यांचा उद्देश होता आणि हा आमच्यासारख्या युवकांचा सुद्धा हाच उद्देश आहे. आणि त्यामुळे राम मंदिर राम म्हणून, राम मंदिर रामाची मूर्ती म्हणून त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी अपेक्षित धरलं नाही, त्या ठिकाणी ते होण्यासाठी संघर्ष केला नाही. तर अस्मिता एका अर्थाने दुखावली, या देशाचा मानबिंदू हा मोडला गेला, तोडला गेला, उद्ध्वस्त केला गेला, तो मानबिंदू पुन्हा एकदा उभं करणं, ती अस्मिता पुन्हा एकदा जागवणं अशाचं प्रतीक म्हणजेच राम मंदिराचं निर्माण आहे. परंतु ह्या मंदिराच्या बांधण्याच्या निमित्ताने भारत देश, हिंदू राष्ट्र इशारा देऊ इच्छितं की आता आम्ही आमच्या मानबिंदूला हात लावू देणार नाही.